आयसीशी संबंधित डॉक्टर आता जेरबंद झालाय. डॉक्टर तरुणांची माथी भडकवायचा आयसीसचं मॉडेल हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं त्याचं काम होतं. एनआयएच्या पथकाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. डॉक्टर अदनाली सरकार पुण्याच्या नोबल रुग्णालयामध्ये भूलतज्ञ म्हणून कार्यरत होता. कोंडवा परिसरातून या डॉक्टराला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. डॉक्टर अदनाली सरकार जो आयसीसच्या रिक्रूटमेंटची जबाबदारी सुद्धा या डॉक्टरावर होती अशी देखील माहिती मिळते. या डॉक्टरवर रिक्रूटमेंटची सुद्धा जबाबदारी देण्यात आलेली होती. आयसीसच्या या दहशतवादी संघटनेचा हा सदस्य अमोल. नक्कीच लागवी, नेमकं पुणे शहरामध्ये नेमकं काय घडतं असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना उपस्थित होऊ लागलेला आहे. कारण की दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होण्याची जी काही संख्या इतर तरुणांची आहे ती वाढताना पाहायला मिळते. आणि जी आत्ता एनआयएने कारवाई केलेली आहे याच्यामधून कोंडवा भागातून एका डॉक्टरला अटक करण्यात आलेली आहे. पुण्यातील नोबेल हॉस्पिटलमध्ये हा जो डॉक्टर आहे तो भूलतज्ञ म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होता. आणि ज्यावेळेस एनआयएला ही सगळी माहिती मिळाली त्यावेळेस एनआयएने त्याच्या कोंडव्या त्यातील घरी जाऊन हा छापा टाकलेला आहे. इसीच संदर्भातली ही सगळी माहिती आहे आणि हे सगळं प्रकरण आहे. ज्यावेळेस एनआयएनी या ठिकाणी छापा टाकला त्याच्यावेळेस त्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत. त्याचसोबत इसीच संदर्भातली काही कागदपत्रं आहेत ते सुद्धा आता एनआयएनी यामध्ये जप्त केलेले आहेत. आणि त्यामुळे एक मोठी कारवाई एनआयएकडून पुण्यात करण्यात आलेली आहे. काही महिन्यांपूर्वी जुबेर शेख याला सुद्धा याच भागातून एनआयएने अटक केलेली होती. आणि त्याच्या आधी मुंबई आणि ठाण्यामधून 3 जणांना देखील अटक केलेली होती. या संपूर्ण आत्ताच्या कारवाईमध्ये एनआयएकडून 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे. आणि हा जो डॉक्टर आहे याला नुकतीच पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो एनआयए अधिक करत आहेत. पण तरुणांना संघटनेमध्ये सामील करून घेणं आणि त्यांची माती भडकवण्याचं काम हा डॉक्टर आहे तो करत असल्याचं तपासामध्ये समोर आलेलं आहे. आणि त्यामुळे एकच खळबळ देखील उडालेली आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की एटीएसने 2 दहशतवाद्यांना पुण्यामध्ये अटक केलेली होती. तिसऱ्या दहशतवाद्याला सुद्धा पुण्यामध्ये अटक केलेली आहे. आणि त्यामुळे पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय आणि पोलीस त्याचबरोबर अशा प्रकारचे जे वरिष्ठ संस्था असतात त्या कशा पद्धतीने तपास करतात हे पाहणं महत्वाचं आहे. पण आता याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊन या सगळ्या संबंधित कोंडवा असेल किंवा इतर जी संवेदनशील भाग आहेत या ठिकाणी कसून तपासणी करून अशा प्रकारे जे अनधिकृतपणे नागरिक राहत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा अशी देखील मागणी आता होऊ लागली. अमोल, हा डॉक्टर जो आहे तो पुण्यातल्या नोबेल रुग्णालयामध्ये भूलतज्ञाचं काम करत होता. मात्र किती वर्ष त्याचं वास्तव्य या रुग्णालयामध्ये होतं, या रुग्णालयामध्ये जेव्हा तो रुजू झाला तेव्हा मात्र काही कागदपत्रं त्या डॉक्टरकडून तपासण्यात आलेली आहेत का, मुळात डॉक्टरची ही पदवी त्याच्याकडे असलेली, या सगळ्याविषयीसुद्धा आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत. नक्कीच, मुळामध्ये हे नोबेल हॉस्पिटल आहे ते पुण्यातील हडपसर भागामध्ये आहे. आणि हडपसर भागामध्येच हा डॉक्टर आहे तो या नोबेल हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याचं पाहायला मिळतं. आणि ज्यावेळेस तो या रुग्णालयामध्ये कामासाठी रुजू झाला त्यावेळेस ती जी कागदपत्रं आहेत ती सुद्धा त्याच्याकडून देण्यात आल्याची माहिती सध्या समोर आलेली आहेत. पण तो खरंच डॉक्टर आहे का याचासुद्धा तपास सध्या पोलीस एनआयएकडून केला जातोय. कारण की अशा पद्धतीने पाहिले की खोटे खोटे कागदपत्र देऊन किंवा प्रमाणपत्र दाखवून अशा पद्धतीच्या कारवाया घडवण्याचा एक कट आपल्याला गेल्या काही वर्षांपासून देशभरामध्ये पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे त्याचा देखील तपास आहे तो सुद्धा आता केला जातोय. पण 3 दिवसापूर्वी या डॉक्टरला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अनेक नवनवीन माहिती आहे ती सुद्धा आता एनआयएकडून घेतली जाते, त्याचा तपास केला जातोय. आणि आतापर्यंत या संपूर्ण कारवाईत एनआयएकडून मुंबई, ठाणे आणि पुणे या संपूर्ण ठिकाणावरून 5 जणांना अटक केलेली आहे. आणि या डॉक्टरची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, त्याची बॅकग्राऊंड काय आहे याचा सुद्धा तपास आता एनआयएकडून केला जातोय. पण मी जसं सांगितलं की तरुणांच्या माती भडकवण्याचं काम आहे ते हा डॉक्टर करत असल्याचं देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे या सगळ्याचा कसून तपास आहे तो एनआयएकडून करण्यात येत आहे. निश्चित निश्चित. अमोल धन्यवाद, तुम्ही दिलेला ऐकूनच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.